आमिर खानच्या दंगल या चित्रपटात बालकलाकार म्हणून अभिनय केलेल्या सुहानी भटनागरचे वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी निधन झाले. सुहानीवर गेल्या काही दिवसांपासून फरीदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यासाठी ती डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत होती. परंतु घेत असलेल्या औषधाच्या रिॲक्शनमुळे सुहानीच्या संपूर्ण शरीरात पाणी भरले होते. यातच तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. पंजाबी कुटुंबात जन्मलेली सुहानी फरीदाबादची रहिवाशी होती. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी सुहानाचे निधन झाल्याने मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 2016 रिलीज झालेल्या दंगल चित्रपटामध्ये सुहानीने आमिर खानच्या धाकट्या मुलीची ज्युनियर बबीता फोकट हिची भूमिका साकारली होती. या चित्रपटाशिवाय सुहानीने काही टी व्ही जाहिरातींमध्येही काम केले होते. मात्र त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे तिने अनेक मुलाखतीमधून सांगितले होते. 2016 रिलीज झालेला दंगल चित्रपट आतापर्यंत बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असून जागतिक बॉक्स ऑफिसवर 2023 कोटींची कमाई करून इतिहास रचला होता. आमिर खानने या चित्रपटात ज्येष्ठ कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारली होती. तर याचसारख्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका.